हेलो, गुड आफ्टरनून ऑल। ऑनरेबल स्पीकर गुड मिसेस कमल आफ्टरनून शाह, मैम। रिस्पेक्टेड मेंबर्स गुड ऑफ मैनेजमेंट, रिस्पेक्टेड प्रिंसिपल मैडम, ऑल द फैकल्टीज एंड देयर फैमिली मेंबर्स, वेलकम बैक फॉर द सेकेंड सेशन ऑफ दिस वेबिनार सीरीज ऑन न्यूट्रिशन फॉर इम्यूनिटी। इन द फर्स्ट सेशन, ऑनरेबल स्पीकर मिसेस कमल शाह, she elaborated on life science based on five elements of our body, that is pancha tattva of our human body. She also discussed the crucial role that diet plays for immune system and gave valuable diet tips. In today's session, she is going to talk about how emotions affect our immune system. Now, without wasting time, I would like to request our chief speaker, Honorable Mrs. Kamal Shah, to start the session. Please welcome Mrs. Kamal Shah. Thank you, Dr. Kavita. Thank you all. Thank you, Ayer ma'am, and all your members of the board, your staff. Thank you so much for being with me again on the second session. Well, I feel that not only I think science has proved that emotions play a very important role in our life, and especially in this pandemic. You know, as it is said, jo dar gaya wo mar gaya. So, you know, the fear, the anxiety is playing a lot of negative role in today's situation. And as I told you that I have been counseling and healing many of them, and sorry, I forgot that I have to talk, you know, have in Marathi also. तर मी जे पाहिलंय की या सिच्युएशन मध्ये घाबरून जाणे किंवा पुढे काय होणे ह्या गोष्टी घडल्या की माणूस स्वतःची इम्युनिटी घालवून बसतो आणि टोकाला जातो. म्हणजे कधी कधी होतं ते नव्हतं असं होतं. मग हे काय होतं आणि कसं होतं, हे नेमकं काय होतं, हे मला वाटतं आपण समजून घेऊयात, सायंटिफिकली समजून घेऊयात. त्यामुळे फक्त याच वेळेला नाही, मला वाटतं लाईफमध्ये पण आपल्याला यु नो याच्या आधारे स्वतःला पॉझिटिव्ह, स्वतःला सुरक्षित, पूर्ण फॅमिलीला व्यवस्थित कसं ठेवता येईल हे बघू. तर यासाठी मी एक छोटस पहिलं एक स्लाइड शेअर करते. आणि या सेशनमध्ये मात्र माझी रिक्वेस्ट आहे की आपण सगळ्यांनी काही काळाकरती तरी तुमचा व्हिडिओ ऑन ठेवावा आणि मग आपण थोडस इंटरॅक्शन करू, म्हणजे समजून घेता येईल, राईट. तर एक पहिल्यांदा एक दाखवते मी तुम्हाला. राईट राईट, हे तुम्ही हा चित्र वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं असेल, कधी कळलं असेल, कधी नाही, कधी वाटलं असेल काहीतरी योगा सत्रासाठी आहे किंवा आणखीन काय तुमच्या डोक्यात असेल. आता मी तुम्हाला हे विश्लेषण करून दाखवते की आपण काय असतो. यु नो पातंजली सर, माझी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून, माझ्याकडून मी पाहिलं ते अनम्यूट करता येत नाहीये. तर हे जे तुम्ही चित्र पाहताय, यु नो जांभळं, निळं, हिरवं, पिवळं, लाल असं त्याला वर्गीकरण केलंय, ते ऍक्च्युअली चित्र कलरचे फक्त याच्यासाठी दिलंय, स्पष्टता येण्यासाठी दिलंय. कलरचा आणि याचा काही संबंध नाहीये. तर आपण जे बाहेरचं लाल बघितलं ना, ते अन्नमय कोश म्हणतात, अन्नमय कोश, फिजिकल बॉडी, जे यु नो काल आपण शिकलो अन्न, अन्नावर जगणारं आपलं शरीर. पातंजली योगशास्त्र आपल्याला शिकवतंय काय, आपलं शरीर फक्त हे एवढंच नाहीये, हे जे लाल आहे जे आपल्याला दिसतं तेवढंच नाहीये, त्याच्या खूप पलीकडं आहे. तर काय आहे, तर हे दुसरं जे पिवळं दिसतं तुम्हाला ते प्राणमय कोश आहे, त्याला एनर्जी बॉडी म्हणतो. प्राणमय कोश, एनर्जी बॉडी. आज आपण ह्या विषयावर, प्राणमय कोशावर जास्त भर देणार आहे. आणि त्याच्या आतलं पण जाता जाता तेही सांगते की ते जे हिरवं दिसतंय ते मनोमय कोश, आपण म्हणतोय मनावर परिणाम, मनाने, मनापासून झालेले परिणाम, सगळं मन, भावना सगळे इथं असतात. पुढचं आहे जे निळ रंगाचा दिसतो, तो आहे विज्ञानमय कोश किंवा मेंटल बॉडी म्हणतो आपण, म्हणजे ज्याच्यातून आपण विचार करतो, जे विचार आहेत ते सगळं इथं आहेत. आपण म्हणतो विचार जातच नाही माझे,
ते एवढ्या आत कोरलेले असतात. आणि मग आहे जो आतला यु नो जांभळ्या रंगाचा दिसतो तो म्हणजे आनंदमय कोश, किंवा त्याला ब्लिस बॉडी म्हणतात, जिथं सुख शांती आनंद आपण म्हणतो ना आतून आनंद वाटायला लागतो, आतून बरं वाटायला लागलं. ते आतून म्हणजे काय ते मला वाटतं आता थोडं कळलं असेल. ओके, तर जस्ट आय एम बीइंग बॅक. तर थोडस समजलं का मी काय समजवायचा प्रयत्न करते, की आपण काल बघितलं अन्न हे जे आपलं शरीर दिसतं ते त्याला आपण फिजिकल बॉडी म्हणतो किंवा अन्नमय कोश म्हणतो. आणि आपण आपली इम्युनिटी फिजिकल बॉडीची कशी अन्नावरून ठेवायची नीट हे काल आपण बघितलं. वेगवेगळ्या पंचतत्व आणि केमिकल पासून कसं दूर राहायचं हे दोन्ही गोष्टी आपण बघितलं. आज जे आपण बघतोय ते प्राणमय कोश, एनर्जी बॉडी. पण हे मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा थोडस सेशन थोडस इंटरॅक्शन असेल, कारण फिजिकल बॉडी आपल्याला दिसते. त्यामुळे मी जे सांगते ते तुम्हाला हे जे काही खाल्लं पिल्लं ते सगळं दिसलं तुम्हाला, पण हे जे प्राणमय कोश आहे हे दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला फील होणे इंटरॅक्शन मध्ये ते मला कळलं पाहिजे की तुम्हाला जाणवायला लागेल. त्यामुळे पहिली गोष्ट आपण तुम्हाला मला माझा प्रश्न आहे की हे एनर्जी म्हणजे काय, तुम्हाला काय कळतं एनर्जी म्हणजे काय? लहानपणापासून आपण फॉर्म्युला शिकतो, आईन्स्टाईनचं न्यूटनचं सगळे फॉर्म्युला शिकतो, इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे सगळं शिकलंय आपण. एनर्जी इज नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड, हे अनेक गोष्टी आपण यु नो नियम शिकलो, प्रिन्सिपल शिकलो. पण कधी विचार केला की लाईफमध्ये उपयोगाला येतात? व्हॉट इज दिस एनर्जी? अँड इतक्या लहानपणापासून शिकून आताही आपण म्हणतो तिथली एनर्जी ना मला बरी वाटली नाही, तिथली एनर्जी ना इतकी छान होती, हे नेमकं काय आहे? त्यांच्या घरात ना गेल्यावर त्यांची एनर्जी कशी वाटते, त्या माणसाची मला एनर्जी, हे जे आपण बोलतोय हे सगळं इट इज रिलेटेड टू दोज प्रिन्सिपल्स ओनली. तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं की एनर्जी म्हणजे तुम्हाला काय कळलं? कुणीही एखाद्याने मी उत्तर दिलं तर मला कळेल की मी बोललेलं तुम्हाला समजायला लागलं. सर ते एखाद कुणीही अनम्यूट करून बोलायचं असेल तर तशी व्यवस्था ठेवा किंवा चॅट. येस, पॉझिटिव्ह पॉवर. ओके सर, परत तुम्ही पॉवर म्हणजे काय? पॉझिटिव्ह पॉवर म्हणजे काय? सी फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड, माझ्या अपेक्षा तुमची काय उलट तपासणी घेणे असं नाहीये. या गोष्टी कळल्या तर लाईफ भर तुम्हाला तुमच्या फॅमिली तुम्ही कितीही अडचणीत असाल तर हे प्रिन्सिपल्स तुम्हाला कळले ना तर यु विल बी एबल टू यूज दम. सोल स्ट्रेंथ, मधुरा पत्की म्हणते सोल स्ट्रेंथ. ओके, विच गिव्ह मोशन टू ऍक्टिव्हिटी. ओके ओके ओके, फील फ्रेश. ओके ओके ओके, एनर्जी इज द एबिलिटी टू डू वर्क. ओके ओके राईट, फाईन. मी तुम्हाला मला जे कळतंय ते समजून सांगते. सी एनर्जी इंग्लिश शब्द आहे. समजा आपण असं विचार केला की एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि कोमामध्ये आहे, आणि कोमामध्ये त्याला सगळे यंत्र लावलेले आहेत, पण देन येट ही इज सेट टू बी लिव्हिंग. ऑफकोर्स आपण त्याचे पल्स बघतोय, पण येट यु नो ही इज नॉट डेड, देर इज समथिंग विच इज देअर इन हिम. आणि मग ते गेलं की आपण म्हणतो प्राण गेले. यू अंडरस्टँड, प्राण गेले. यु नो द पर्सन वॉज देअर समटाईम बिफोर, पण आता त्याचे प्राण गेले, अँड यू फाइंड दॅट एव्हरीथिंग स्टॉप्स. हे प्राण म्हणजेच एनर्जी. ओके, संस्कृत भाषेत आपण त्याला प्राण म्हणतो, अँड इन नॉर्मल इन व्हॉट एव्हर सायंटिफिक वे वी एक्सप्रेस इट इज एनर्जी. ऑफकोर्स वेगवेगळ्या भाषेत कुणी रूह म्हणतो, कुणी यु नो जॅपनीज त्याला की म्हणतात, चायनीज ची म्हणतात, यु नो ची एनर्जी म्हणून ते तावची, हे जे त्यांचे वेगवेगळे यु नो सिस्टम्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एनर्जी, हे एनर्जी कुठं असते हे आपल्याला समजलं पाहिजे. आता समजलं पाहिजे का, कारण आपण कधी याच्यावर विचारच करत. सी बेसिकली
आय वुड से की आपण त्याला फील करू. कारण कुठलीही गोष्ट समजा आपण सांगितली तर एनर्जी काम करते. मी म्हटलं जर समजा एनर्जी ट्रान्सफर करता येते, एनर्जीने बरं करता येतं, तर आपल्याला वाटतं की हे कसं बरं होईल, प्रूव इट. खरं तर ऍक्च्युली यु नो आपण लॉजिकली विचार केला की समजा आपण आता हे गुगल पे, पेटीएम हे सगळं वापरतोय, आपण त्याला कुणीतरी आपल्याला सांगितलं असतं की असं असं गुगल पे करा, पे करा, हे क्लिक करा, झालं आणि तिथे येतं की यु नो तुमचं हे काम पूर्ण झालेलं आहे, टिक येतं अँड देन वी टेक इट फॉर ग्रँटेड ते झालेलं आहे. कधी आपण विचार करतो का की हे असंच कसं झालं, झालेलंच आहे का? कुठलीही गोष्ट, इनफॅक्ट तुम्ही कुठलीही गोष्ट, लहानपणी आपण खेळत होतो ते प्लास्टिकने ना असं घासत होतो आणि केसांवर आपण हात ठेवल, केस सरळ झाले की आपण ते इलेक्ट्रोस्टॅटिक आहे हे आपल्याला कळत नव्हतं, पण तरी आपण ते प्रयोग करत होतो. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की सगळं शास्त्र समजलं पाहिजे असं नाहीये, पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं पाहिजे. एकदा एक्सपिरियन्स आपल्याला करू लागलं की मग आपल्याला जसं यु नो एखादी मिठाई किंवा एखादं बिस्किट आपण खाल्लं, चार खाल्ले आणि टेस्ट आवडली की मग आपण विचार करतो की अरे याची रेसिपी काय, याच्यात काय आहे. तसंच मी असं सुचवेन की आजच्या सेशनला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ओपन माइंडेड राहा. असं म्हटलं जातं ना पॅराशूट अँड माइंड वर्क्स ओनली वेन इट इज ओपन. त्यामुळे आज ओपन माइंड ठेवा आणि देन यू विल प्रोबेबली अंडरस्टँड इट मच बेटर. तर ती ही एनर्जी बॉडी, ही एनर्जी बॉडी नेमकी कुठं असते? तर ही एनर्जी बॉडी आपल्या शरीरात, तुम्ही बघितलात, शरीरातून आतून बाहेरपर्यंत असते. फॉर एक्झाम्पल समजा हे स्पंज आहे आणि हे मी पाण्यात बुडवला तर पाणी कुठं जाईल? प्रत्येक स्पंजच्या यु नो कणाकणात जाऊन जास्त पाणी असेल तर बाहेरपर्यंत असेल. कॅन यू इमॅजिन? सगळे इमॅजिन करू शकता की बुडलेलं आहे अँड देन ते स्पंज भरून पाणी जातं आणि मग बाजूने पण पाणी एक्स्ट्रा असेल. एक्स्ट्रा नसेल तर ते स्पंज सगळं शोषून घेतं. कधी कधी स्पंज कोरडं राहतं कारण पाणी कमी आहे. एम आय क्लिअर? जस्ट से येस इफ एनी इफ यू ऑल हॅव अंडरस्टूड इट. चॅट येस, इथपर्यंत कळालं? आपण एनर्जी बॉडी, प्राणमय कोशाबद्दल बोलतोय ज्याच्याबद्दल आज आपण समजून घेणार आहे. ओके, थँक्यू. थँक्यू अरविंद यु नो फॉर गिविंग फीडबॅक. तर थँक्यू, थँक्यू. तर हे मी म्हटलं तसं की हे आपलं शरीर आहे आणि मी म्हटलं तसं की हे जर फॉर फर्स्ट लेट मी कम्प्लीट विथ द स्पंज. हे स्पंज आहे, हे स्पंज पाण्यात बुडालं आणि आपण बघतो की पाणी गच्च भरलं ते स्पंजमध्ये आणि बाजूलाही दिसतं. म्हणजे काय झालं, पाणी भरपूर झालंय स्पंजमध्ये आणि ते एक्स्ट्रा आहे. कधी कधी आपण बघतो की स्पंज एकदम शोषून घेतं आणि तेवढंच राहतं, म्हणजे जेवढं स्पंज आहे तेवढंच पाणी होतं. कधी कधी आपण बघतो की कड्या कोरडे आहेत, म्हणजे स्पंजला पाणी पुरलेलं नाही, राईट? तसंच आपली एनर्जी बॉडी, आपल्या शरीरात प्रत्येक सेलमध्ये ते जे मुवमेंट आपण म्हणतो ना जीवित आणि मृत, यु नो आपण नखाजवळचं यु नो मृत पेशी कट करतो वाईट, तेव्हा आपल्याला त्रास होत नाही. पण जरा आत गेलं की आपल्याला त्रास होतो. दॅट यू से दॅट पार्ट इज लिव्हिंग. तिथं जीव आहे, निर्जीव आहे, डेड सेल्स काढताना त्रास होत नाही. सो व्हॉट आय एम टॉकिंग की हे डेड आणि लिव्हिंग कशावरून होतात, की त्याच्यात जी एनर्जी आहे, जे प्राण आहे त्याच्यावरून असत. तर हे प्राण कुठं असतात? आपल्या शरीराच्या यु नो इंटर पेनिट्रेटिंग, शरीराच्या आतून बाहेरपर्यंत असतात. किती असतात? सो इट इज फाउंड आउट, इट इज वर्कड आउट, यु नो रिसर्चर्स हॅव शोड अँड यू कॅन सी इट. यु नो तुम्ही स्वतःचा, जसं आपण स्वतःचा एक फोटो काढतो तसं एनर्जी बॉडीचा पण फोटो काढू शकतो. आणि ते ऑरा किती असतो आपल्याला, हे जे प्राणमय कोश आहे ज्याला आपण बोली भाषेत ऑरा म्हणतो, तर हे ऑरा नॉर्मल माणसाचा किती असतो? साधारण 4 ते 5 इंचाचा असतो, 4 to 5 इंचेस. आणि हे 4 to 5 इंचेस नॉर्मल माणसाचं, म्हणजे तेवढी एनर्जी आपण पॅक्ड असतो. हे बाहेरच असतं का? नाही. मी म्हटलं तसं स्पंज भरून आतून शरीराच्या बाहेर पडतो. तर हे जर एवढं असेल तर आजची कामं मी नीट करू शकतो. जर समजा मी ओव्हर वर्क झाले तर आपण म्हणतो आज जोरच नाही, यु नो अंगात जोर नाही, म्हणजे काय, ती एनर्जी बॉडी यूज्ड अप झाली, चार्जिंग संपलेलं आहे. आणि असल्या संपलेल्या अवस्थेत आपण काही करू शकत नाही. आपण म्हणतो
उद्या करते, सकाळी करते, 2 दिवसात नक्की करते, पण आता माझ्याकडून होत नाही. आणखीन जर समजा तशात आपल्याला जबरदस्तीने काय करावं लागलं की आणखीन ती एनर्जी कन्झ्युम होते आणि मग आपण म्हणतो बापरे आता खरं तोंडात कुणी घास घालेल तर बरं, एवढं अंगात जोर नाही, अंगात जोर नाही, दॅट इज वी डोंट हॅव एनर्जी, वी आर एक्झॉस्टेड. हे इथपर्यंत सगळे जणांना मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारे अनुभव आला असेल, पण द मेथड्स विच आय एम गोइंग टू टीच यू अँड आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू, याच्यातून आपल्याला कळेल की हे परत बाउन्स बॅक कसं करता येत. ओके, तर हे पहिल्या मला वाटतं आपण सगळेजण फील करू. तर फील करण्यासाठी मी रिक्वेस्ट करते की तुमचे व्हिडिओज ऑन करा आणि एकमेकावर लक्ष ठेवा की तुम्ही आणि मला सगळेच दिसतील की नाही आय डोंट नो, बट देन विल ट्राय टू सी. जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. छोटी गोष्ट आहे, अतिशय महत्वाची आहे. हे जर तुम्हाला जर जमाय लागली तर आय टेल यू तुमची 6 senses जाणे यु नो डेव्हलप होऊ लागली. तर व्हॉट वी डू, वी फर्स्ट रब आवर हँड्स. प्लीज पुट ऑन योर व्हिडिओ. थँक यू. रब रब युअर हँड्स. Hands rub kara. Hands, rub your hands. Thank you, thank you. Thank you for putting on your video. So rub your hands. Changla. And then center madhe asa press kara. Press, press, press. Press, press, press. Itha ya botanche nakha jawa. Press, press, press. Press. Parat ekda. Press, press, press. Apan kay karto hai? ना आपल्या बोटांना आपण सेन्सिटिव्हिटी आणतो कारण आपण कधी असं असा वापर केलेला नाही. राईट, ओके. 2-3 वेळा करतोय, पहा माझ्याकडे आणि तुम्हीही करा. 2-3-4 ओके. हात झटका. राईट, फ्लिक 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 फ्लिक. राईट, आता दोन्ही हातात साधारण 4 इंच ते 5 इंच असं अंतर ठेवा. दोन्ही तळहाताकडे लक्ष ठेवा आणि दोन्ही हात सर पॅरलल. राईट, थँक्यू. हां, एकमेकाला पॅरलल, तळहातावर लक्ष आणि साधारण 9 ते 10 श्वास, दीर्घ श्वास घ्यायचा. तळहातावर लक्ष, काहीतरी अपेक्षा वगैरे न करता जस्ट रिलॅक्स, खांद्यातून रिलॅक्स व्हा. श्वास घेताना पोट फुगला पाहिजे, श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. आपण प्राणायाम करतोय, एनर्जाइज करतोय स्वतःला. 3-4-5-6 स्लोली. 7-8-9 ओके. आणि मग ते दोन्ही हात थोडस जवळ आणा, अगदी काही सेंटीमीटरनी, एकदम जवळ नाही सर, लाल शर्ट घातलेले सर एवढं जवळ नाही, तेवढंच, थोडस जवळ थोडस लांब. ओके, दोन्ही तळहाताच्या मध्ये काही जाणवतं का, कुणाला काही असल्यासारखं जाणवत असेल तर येस म्हणा, कुणाला गरम जाणवत असेल तर येस म्हणा, लांब थँक्यू. कुणाकुणाला असं मागं पुढं जाताना एखाद्या वेळेस मॅग्नेटिक फोर्स असल्यासारखं जाणवेल, असं जाणवलं तरी येस म्हणा. So you have to be open minded. Yes, thank you Hardeep. Feet janavte. Okay. See, we are open. Yes, magnetic effect. Yes, Shweta. Right. Okay. Ek haat sthir kara ani dusra haat asa gol firva. You know, gaadi gaadi apan lahanpani khelat hoto tasa. Slowly, very slowly. See, we are experimenting. Ulta pan bagha. Yes, magnetic effect. Thank you ma'am. राईट, दोन्ही हात आता गोल फिरवताना काही जाणव सर, तुम्ही फार फास्ट घेताय. स्लोली स्लोली, व्हेरी स्लो. सी वी आर ट्राईंग टू फील, आपण समजून घेतोय.
त्यामुळे हळूहळू बघाल, राईट? तर गोल फिरवताना काय जाणवतं? आतलं काहीतरी ते हलतं असं जाणवतं का? राईट? येस अदर्स, माग पुढे घेऊन बघा, राईट? येस. सो दिस इज व्हॉट इज एनर्जी. यु नो, याच्या आधी तुम्ही फील केली नव्हती. आता तुम्हाला जाणवलं की जस्ट वेन यू स्टार्ट कॉन्सन्ट्रेटिंग अँड वॉन्ट टू फील द एनर्जी, यू कॅन फील इट. सो युअर सेन्सिटिव्हिटी इज ऑलरेडी डेव्हलपिंग. ओके, सो दिस इज एनर्जी. नाउ व्हॉट हॅपन्स विथ द एनर्जी, वी विल सी. वेट वन मिनिट, जस्ट फ्लिक युअर हँड्स. आता हे एनर्जी मी तुम्हाला दाखवते, खास करून तुमच्या बोटांची. तुमच्या बोटाची एनर्जी पाहण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? जस्ट तुमचे हे बोट आहेत ना, सीलिंग कडे न्या, सीलिंग कडे. ओके, सीलिंग कडे आणि त्या बोटांकडे बघा. तुम्हाला बोटांच्या बाजूला सावली किंवा काय असल्यासारखं जाणवत? कॅन यू फी सी? डोळे स्थिर ठेवा, जस्ट रिलॅक्स. खांद्यातून, मानेतून रिलॅक्स व्हा. डोंट एक्सपेक्ट. जेव्हा तुम्ही असं रिलॅक्स निवांत बघाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की बोटाच्या बाजूने यू कॅन सी समथिंग. एनीबडी हु कॅन शेअर, काय तुम्हाला दिसतंय? शॅडो टाईप, व्हॉट यू कॉल, हॅलो इफेक्ट. हॅलो इफेक्ट, एक्झॅक्टली, 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 हॅलो इफेक्ट, राईट. सो व्हॉट इज दिस? दिस इज अवर एनर्जी बॉडी. जे आपण प्राणमय कोश म्हणतो ते हेच आहे. यू कॅन ऍक्च्युली हॅव अ फोटोग्राफ ऑफ द होल बॉडी. आपण आता यु नो वी आर वर्किंग ऑन यु नो ऑनलाईन, सो आय कुड शो यू ओनली युअर फिंगर्स. तुमच्या फक्त बोटांचा मी तुम्हाला फील करू, पण आपण पूर्ण शरीराचा आपला ऑरा बघू शकतो. हा जरा ऑरा जो थिक आहे, मग एवढं छोटंच का? कारण बोट छोटी आहेत, त्याची एनर्जी तेवढीच आहे, म्हणून तेवढं. आय होप यू ऑल कुड सी, फील. दिस इज एनर्जी विच वी टॉक अबाउट यु नो इन द ऑल इन द वर्ल्ड. मग आता हे याचा उपयोग काय? यू अंडरस्टूड दिस? इफ यू ऑल वॉन्ट यू ऑल कॅन नाव नो विल हॅव वन मोर एक्सपेरिमेंट. विल हॅव वन मोर एक्सपेरिमेंट. नो अगेन प्रेस युअर हँड, सेन्सिटाइज परत एकदा करा. येस, थँक्यू. राईट, दोन्ही हात जवळ घ्या. आणि आता आपण बघतोय की हे मी जे इमोशन्स म्हणतेय किंवा एनर्जीचा काय उपयोग आपल्या लाईफवर कसं फरक पडतो. एक हात जवळ घेऊन म्हणा यु नो मे बी 5 times, लव 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 लव. 5 times से लव. आणि दोन्हीची एनर्जी बघ. ओके, आता लवच्या विरोध काय असतं? मे बी हेट. ओके, तर दुसरा हात जवळ घेऊन म्हणा तेवढ्याच वेळेला. 5 times लव म्हटलं असेल तर 5 times हेट 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 हेट. अँड सी काय झालं, कशाची, कुठलं हेवी आहे? लव हेवी आहे का हेट हेवी आहे? लव वाटत नाही. सी, म्हणून तर मी म्हणते की आपण हे एक्सपेरिमेंट करताना थोडस लक्ष द्यायचं, दॅट्स इट. ओके, तुम्ही हेट तेवढ्या वेळेस म्हणलंय का? कुणाला हेट हेवी वाटलं? एनीबडी ज्याला वाटलं की हेटचं वजन जास्त आहे? येस. ओके ओके, राईट. येस, सी आपण कुठे लव प्रेमाने असं काही केलं नाही, हेट असं काही केलं नाही, इमोशन्स नाही घातले, तरी या शब्दांचे एनर्जी लेवल्स वेगळे असतात. म्हणून आपल्याला जे म्हणतात ना, शब्द हे शस्त्र आहे, त्याला जपून वापरा. कधी कधी आपण म्हणतो त्यांनी ते म्हणलं ना माझ्या मनाला लागलं, मी अजून विसरलेलं नाहीये. इट इज ऑल बिकॉज त्याची फ्रिक्वेन्सी तशी आहे. फ्रिक्वेन्सी, आपण जसं रेडिओ लावतो आणि चॅनल्स लावतो, 91.1, 97.1, 91 लावताना 97 नाही लागणार किंवा आकाशवाणी 108 नाही लागणार. यू व्हॉट फ्रिक्वेन्सी यू मॅच, यू गेट दॅट कनेक्शन. आय होप आय एम क्लिअर विथ एव्हरी वन. सगळ्यांना कळायला लागलंय?
येस जस्ट वन एटलीस्ट येस म्हणा म्हणजे आय कॅन प्रोसीड. सी वी आर अंडरस्टँडिंग समथिंग अनसीन. थँक्यू. याचं कारण असं आहे की हे जे आहे हे अब्स्ट्रॅक्ट गोष्टी आपण समजून घेतोय जे दिसत नाहीये. अँड इफ आय जे समजलं तर मी म्हटलं तसं लाईफ लॉंग वी विल यूज. सो व्हॉट आय एम सेईंग की जे फ्रिक्वेन्सीला आपण कनेक्ट होतो लावतो त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होतो तिथलं आपल्याला ऐकायला मिळत. इफ यू अलाइन युअर सेल्फ विथ लव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला लव्हच फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. इफ यू अलाइन युअर सेल्फ विथ हेट फ्रिक्वेन्सी तुम्हाला हेटचीच फ्रिक्वेन्सी तुम्ही त्याला ट्यून इन होता ना त्याला ट्यून इन होता त्या फ्रिक्वेन्सीला. आय होप आय एम अंडरस्टँडिंग. जेव्हा आपण रागाला आले असतो तर आपण रागाच्या फ्रिक्वेन्सीला यु नो जे हायर फ्रिक्वेन्सी जे लाईट फ्रिक्वेन्सी त्याला न जाता या हेवी फ्रिक्वेन्सीला आपण जेव्हा ट्यून इन होतो तर आपल्याला यु नो काही केलं ते कंट्रोल करता येत. म्हणतो राग ना असं डोक्यात यु नो कंट्रोलच करता येत नाही का बिकॉज तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून झालात. मग आपल्याला लोक सांगतात बघा की मग त्यावेळेला 1 ते 50 उलटे मोजा वगैरे वगैरे. इट इज जस्ट की आपण त्या फ्रिक्वेन्सी पासून दूर व्हावं एवढ्यासाठी हे वेगवेगळे प्रयोग आपल्याला शिकवले जातात. कुणी आपल्याला म्हणतं प्राणायाम करा श्वास घ्या आपण म्हणतो तशा वेळेला काय सुचतं. इट इज जस्ट टू हेल्प यू. मी आज तुम्हाला त्यातलं सायन्स सांगायला लागले की का तसं करायचं बिकॉज यू सी इफ यू मॅच टू दॅट फ्रिक्वेन्सी तुम्ही कुणाचे भांडखोर माणसाला भांडायला तुम्ही छेडायला गेलात की ते सगळं उकळून बाहेर येणारच आहे. तर आपण म्हणतो ना त्यावेळेला त्याचं नाच सोड निघून जा वगैरे वगैरे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू आत्ता आपण जे दोन्ही शब्दांचं बघितलं जस्ट ट्राईंग टू टेल यू की यू मॅच टू दॅट फ्रिक्वेन्सी आणि ती फ्रिक्वेन्सी ते लाईक आपल्याला आपण ते जाणीवपूर्वक काही करायचं नसतं. लव शब्दातच ती फ्रिक्वेन्सी आहे विच इज सॉफ्ट विच इज हाय. तुम्ही बघा लव जेव्हा आपण म्हणतो शाहरुख खानचे डायलॉग यु नो जे असतात लव प्रेम क्या होता है ऐसा होता है वैसा होता है यू स्टार्ट फिलिंग गुड 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 तुमचं हार्ट असं मोठं होत. अजून एक एक्सपिरियन्स बघूया. सो आहे तिथं जस्ट क्लोज युअर आईज. आता मी तुमच्यावर विश्वास ठेवते की तुम्ही डोळे मिटताय म्हणून. जस्ट क्लोज युअर आईज. वंडरफुल एक स्माइल चेहऱ्यावर. आणि मी गृहित धरते की असं की तुम्हाला सगळ्यांना मुलं आहेत. ज्यांना मुलं नाही आहेत त्यांनी आपल्या इतर कुठल्याही प्रेम असलेल्या ज्याच्यावर आपलं अतूट प्रेम आहे अशा व्यक्तींना डोळ्यासमोर आणा. क्लोज युअर आईज आणि डोळ्यासमोर ती व्यक्ती आणा त्याच्या एक स्माइल करून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा ओ आय लव्ह यू आय लव्ह यू. तू जसं आहे माझं आहे. आय एम देअर फॉर यू. आय एम देअर फॉर यू. एक स्माइल करून डोळे उघडा अँड टेल मी कसं वाटतंय. व्हॉट आर यू फिलिंग. एवढ्या लवकर ट्यून व्हायला वेळ लागतं प्रेमात पण एक्सपेरिमेंट करायला काय. आय एम नॉट सेईंग डाईव्ह डीप पण थोडस तरी तुम्हाला फील झालं गुड. रिस्पॉन्स रिस्पॉन्स. ओके फिलिंग लवली. ओके ओके गुड येस. सो व्हॉट वी डीड वी जस्ट ट्यून्ड इन टू दॅट फ्रिक्वेन्सी. आपण काय केलं त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलं. दॅट्स इट दॅट्स इट. मला ह्या सगळ्यातून हेच तुम्हाला समजून सांगायचं की या पॅन्डेमिकची फ्रिक्वेन्सी आपण सारखं सारखं जर व्हॉट्सअप मेसेजेस व्हिडिओज बातम्या हे सगळं तर आपण त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतो आणि ती फ्रिक्वेन्सी सगळ्यांचे यु नो ते हाईप करणारे असत. असं व्हायला लागलं तसं झालं असं झालं असं झालं. सो आपण पण धड आपली पण एनर्जी त्या फ्रिक्वेन्सीला कारण एवढी एनर्जी तिथून येत असते आणि ती कुठली असती ती पॅनिकची असती ती फिअरची असती. सो इफ यू जस्ट सी तुम्ही त्या एनर्जीला ट्यून इन झालं नाही तर तुमचं त्याच्या तुमच्यावर इफेक्ट होणार. झालाच तर निघायचं कसं. सो यू नो ऑल दिस नेगेटिव्ह जे थॉट फॉर्म्स आहेत आपले राग आहे चीड आहे भीती आहे एन्झायटी आहे पुढं काय डाऊट आहे जे काय असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे लोअर फ्रिक्वेन्सीचे हेवी आहे. तुम्ही बघा तुम्हाला खूप भीती वाटली की तुम्हाला जड जड होतं. तुम्हाला खूप राग आला की थोड्या वेळाने तुम्ही म्हणता इतकं अंग जड झाले ना काही करू वाटत नाही बिकॉज तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ती लो झालेली.
अशा वेळेला जसं आपल्याला लहानपणापासून आपण शिकतो की काही पोळलं की बर्नॉल लावा, काही लागलं की हे लावा, आपण मेकॅनिकली याच्याने काय होतो याचा विचार करत नाही, वी जस्ट डू इट, मेकॅनिकली करतो. लागलं की आपण उतारी पोळलं की लगेच याच्याकडे नळाखाली हात धर, पाणी पाण्यात हात ठेव, काय जे काय आपण पटकन जसं करतो तसं. लक्षात घ्या की हे एनर्जीचे टेक्निक्स आहेत जे माझे टीचर ग्रँडमास्टर चॉक ऑफ सोईने सांगितले, आणि मी सिम्पल पद्धतीने तुम्हाला सांगते की व्हॉट डू यू डू, यू रेज युअर सेल्फ, तुमची जे ट्युनिंग आहे ते हायर व्हायब्रेशन. कसं करायचं? सिम्पल एज दॅट. की पहिली गोष्ट समजा की हे सगळं जे तुम्हाला जे मेसेजेस वगैरे जे येत आहेत ते प्लीज स्टॉप करा. प्लीज तुम्ही जेवढं वाचाल तेवढं गोंधळच आहे. प्रत्येक जण आय डोंट नो की एवढं का आतूर असतो की मी डिस्टर्ब झालंय, तुम्ही पण डिस्टर्ब व्हा आणि शेकडोनी डिस्टर्ब व्हा म्हणून का चाललंय, आय रिअली डोंट नो. बट व्हॉट एव्हर इट इज, आपल्यावर आहे की आपण किती घ्यायचं. सो जस्ट चेंज आणि मग चिल करा. चिल करण्यासाठी काय, आपल्या आवडीचं एखादं गाणं लावा. मी काय लावते, मी काय करते, तर यु नो माझ्या कॉलेजच्या वेळेला, माझ्या शाळेच्या वेळेला जे गाणे मला आवडत होते, ज्याच्याने मी एन्जॉय रिलॅक्स होऊन एन्जॉय करत होते, सो आय जस्ट प्ले दॅट सॉन्ग. आणि सुरुवातीला असं वाटतं आपल्याला हे काय एवढं टेन्शन आहे आणि हे गाणे काय आपलं माझ्यावर काय इफेक्ट करणार आहे, बट आय टेल यू द एनर्जी स्टार्ट्स वर्किंग अँड थोड्याच वेळेला यू विल सी की तुम्ही तिथून लांब होऊन युअर एनर्जी स्टार्ट्स चेंजिंग. वेअर समथिंग कलरफुल, जे तुम्हाला आवडतं ते वापर, ते यूज करा. फुलं लावा, यु नो सेंट वापरा, ज्याच्याने तुमचं मन प्रसन्न होईल ते. तुम्हाला काहीतरी गोड खावं वाटत असेल तर थोडंसं काहीतरी खा, ज्याच्याने यु नो असं ते किक मिळाले की लगेच युअर एनर्जी विल स्टार्ट चेंजिंग. एम आय क्लिअर? सो सिम्पल थिंग इज चेंज युअर फ्रिक्वेन्सी. मग हे सगळं जे आलेलं आहे, ज्याच्याने मी मला दडपण आलंय, मला भीती वाटायला लागली, ते काय करू? तर त्याच्यासाठी मी आता पाहते की तुमचं जे आता यु नो कुठल्या सरांनी हे झूम लिंक केलेली आहे त्याच्यावर देवीचा फोटो आहे, दिसतंय का सगळ्यांना? तर जे देवी देवताला तुम्ही मानताय, ज्यांना मानताय, तर त्याच्यासाठी आपण एक प्रयोग आता एक आणखीन एक दाखवते मी की हाऊ यू कॅन कम आउट ऑफ यु नो. समजून घ्यायचंय सगळ्यांना. वुड यू लाईक टू कम आउट ऑफ द स्ट्रेस फिअर एक्सेट्रा, की घरच्या घरी तुम्हाला ते करता येईल हे समजून घ्यायचं आहे का? येस येस व्हेरी मच मॅडम, येस येस व्हेरी मच. द थिंग इज दॅट इफ दे आर अटेंटिव्ह आय जस्ट वॉन्टेड टू से ओके. तर आता काय करा की पहिला असा हात धरा, तुमचा हात गोंधळीत, आणि तुमची सगळी स्ट्रेस जे आहे आता तुमच्या मनात जे काही विचार आहे कशाचाही जे तुम्हाला त्रास देत कुठलंही असेल, ते करोनाचं असेल, इन्कम सोर्सचं असेल, काहीतरी कुठल्या नातेवाईकांचं असेल, व्हॉट एव्हर काही असेल, तर त्याच्यात ते सगळं इमॅजिन करा की ते गच्च तुम्ही भरताय. सगळं एक्झेल करताना ती सगळी म्हणा, मनातून इंटेन्शन ठेवा की ते स्ट्रेस एनर्जी मी माझ्या तळहातात गोळा करतेय. आणि आता मला इथं दिसतंय ते देवीचं चित्र, किंवा जे तुम्ही जे मानताय, गणपतींना मानताय, यु नो ज्याला मानताय, ती मूर्ती कल्पना करा आणि असं अक्षरशः त्याला समर्पण करा, त्याच्या चरणावर समर्पण करा. जस्ट से तुमच्या आपल्या भाषेत मला परवानगी द्या, इंग्लिशमध्ये म्हणायचं आय ऑफर दिस टू यू, I offer this to you. Thank you. हे सगळं accept करायला. Thank you हे तुम्ही accept केलं, स्वीकारलं. Thank you, thank you, thank you. Thank you. Inhale, exhale. Thank you, thank you, thank you. Thank you for accepting my offering. हे जे मी अर्पण करते ते स्वीकारल्याबद्दल मनपूर्वक आभार. ओके, आणि परत फील करा, बघा तळहातात काय आहे, काय फरक जाणवतो कुणाला? समजा मला असं वाटतं की काही जणांना अजून जाणवतंय, त्यामुळे तुम्ही असं मनात शंका ठेवू नका. जस्ट आपण जसं देवाला नमस्कार यु नो काय करतो आपण,
साष्टांग नमस्कार करतो तसं त्याच्या मस्तक होऊन त्याला अर्पण करा. कुणाला ते हलकं वाटतं का, फ्री वाटतं का त्याच्यातून? यस मॅम, यस यस मॅम, हलकं वाटायला लागलं. येस येस येस. सो यू नो हे यु नो व्हॉट इज दिस, हे काय आहे हे मी तुम्हाला सांगते, याचं सायन्स सांगते, मग काही जण जे लॉजिकल विचार करणार आहेत त्यांना हे पटेल. सी आपण सायन्स मध्ये शिकलो एनर्जी फ्लो फ्रॉम हाय टू लो, हाय टू लो, राईट? जिथं हाय पाणी जिथं भरपूर आहे आणि लो लाईंग आहे तिथून फ्लो होत असतो, तसंच एनर्जी पण फ्लो होते. आपली इच्छा असू दे नसू दे, एनर्जी फ्लो जिथून हाय प्रवाह आहे तिथून ते लो प्रवाहाकडे जाणारच आहे. तुम्हाला परवानगी घेणार नाही तुमची एनर्जी की ही व्यक्ती आजारी आहे, मी थोडीशी एनर्जी तिथे जाऊ का, ही विचारणार नाही. ती फ्लो होणार आहे, एनर्जीला एनर्जी फ्लो. म्हणून आपण कधी कधी यु नो अनुभव येतो, आपण म्हणतो की तिथं मी भेटायला गेले आणि माहित नाही तेव्हापासून असं गळून गेल्यासारखं येतं. कधी कधी असं असतं, मे बी तुमच्या मॅडमने हे अनुभव येत असेल, काही स्टाफ मेंबर्स किंवा काही पेरेंट्स येऊन भेटून गेले की तुम्ही बोलला नाहीत, फक्त ऐकत बसलात तरी तुम्हाला जाणवतंय की ते येऊन गेल्यापासून ना असं गळून गेल्यासारखं, काही अंगात जोर नसल्यासारखं वाटतं. वाय? बिकॉज त्यांची एनर्जी जर लो असेल, लो म्हणजे वाईट नाही, आय एम सेइंग द लेवल ऑफ एनर्जी लो असेल, तर तुमची एनर्जी त्यांना फ्लो होणारच, हाय टू लो, आणि तुम्ही ड्रेन आउट होणारच. सो ऍट द एंड ऑफ द डे यु नो जे तुम्ही थकताय, तुम्ही म्हणता काही न करता एवढं का थकते, बिकॉज तुम्ही एवढ्या लोकांशी कनेक्टेड होता, फोन बोलणं हे ते, आणि त्यामुळे तुम्ही एनर्जी तुमची जर हाय असेल सकाळी तर संध्याकाळी पर्यंत लो होते. इट इज अगेन प्रिन्सिपल, सायन्स एनर्जीचं प्रिन्सिपल्स आहे, एनर्जी फ्लोज टू हाय टू लो. नाव वेन यू आर ऑफरिंग टू गॉड, तुम्ही ईश्वराला जेव्हा तुमचं यु नो हे सगळं ऑफर करता, ईश्वराची जी एनर्जी जे फ्लो असतं ते इतकं प्रचंड असतं की ते आपलं वॉश आउट करून आपल्याला एनर्जी मिळतं आणि म्हणून आपल्याला हलकं वाटतं, बरं वाटतं. हे काय आपण वेगळं काही जादू करत नाही आहे, वी आर जस्ट फॉलोइंग द प्रिन्सिपल्स ऑफ एनर्जी. आणि यु नो एव्हरी टाइम वी डू दिस बट वी डोंट नो की आपण हे करतोय. तर आशीर्वाद आपण घेत असताना, आपण नतमस्तक होत असताना आपण काय करतो की व्यक्ती जी आपल्यापेक्षा वयाने मोठी असते किंवा साधू संत असतील त्यांची जी एनर्जी असते त्याच्यातून ते आपल्याला म्हणतात तुझं भलं होऊ दे. सो दे आर ट्रान्सफरिंग द एनर्जी. जे आपण यु नो साईबाबांच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं जर चरित्र वाचलं तर ते असं यु नो एका डिसायपलला शिष्याला त्याने स्पर्श केला आणि तो जिवंत झाला, हे जादू नाहीये, इट इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी. आणि ही ट्रान्सफर ऑफ एनर्जी आपण प्राणिक हिलिंग मध्ये समजून घेतो. जे ग्रँडमास्टर चॉक ऑक्सुई हे सायंटिस्ट आहेत फिलिपाईन्सचे, त्यांनी याच्यावर अनेक वर्ष म्हणजे ऑलमोस्ट वयाच्या 10-11 वर्षापासून ते त्याच्यावर काम करते, हजारो एक्सपेरिमेंट्स केले आणि मग त्यांनी पहिल्यांदा ते प्राणिक हिलिंग जगासमोर 87 मध्ये आणलं. आणि ह्याचा उपयोग आपण इतके जबरदस्त टेक्निक्स आहेत की ओनली वेन यु नो यू हॅव टू लर्न इट. सी व्हॉट इज द मोस्ट थिंग, जसं आपल्याला आत्ताच्या काळात जसं आपल्याला कळलं, किती वर्षापासून लोक आपल्याला सांगतात की झाडं लावा, ऑक्सिजनची गरज आहे, झाडं लावा, ऑक्सिजनची गरज आहे, पण आत्ता आपल्याला कळतं ऑक्सिजनचं महत्व काय. तसंच पाण्याविषयीही सांगितलं जातंय पण अजून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तिसरी गोष्ट जी अति महत्वाची आहे की प्राण असेल तर काय असेल, प्राण नाही तर काहीच नाही एका यु नो कशात पण. ते आता जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुमचं लिव्हर काम करत नाही म्हणजे लिव्हरची एनर्जी लो झालेली, कधी कधी डॉक्टर्स आपल्याला म्हणतात की आम्ही सगळं प्रयत्न करतोय पण शरीर साथ देत नाही. शरीर साथ देत नाही म्हणजे काय, शरीरात तेवढी एनर्जी नाही. मग हे काय आहे, दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू लर्न, की आपल्या प्रत्येकाला लाईफमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपण त्याला बाजूला ठेवतो, बघूंगे देखेंगे करेंगे. सी इफ इट इज मॅटर्स टू मी, जर माझे अक्षर नीट नसतील, मुलाचे अक्षर छोट्या पहिलीतले नीट नसतील, तर आपण लगेच म्हणतो की यु नो अक्षराचा क्लास, अक्षरासाठी नीट करण्यासाठी क्लास लावला पाहिजे. चित्रकला नीट येत असेल तर ड्रॉइंग क्लासला लावलं पाहिजे. अरे पण ते प्राणावर सगळा लाईफ आहे, ते प्राण समजून नाही का घेतले पाहिजे. आणि इट इज नॉट ओनली अबाउट युअर एनर्जी बॉडी, यु नो आपल्या शरीराबद्दल नाही, प्रत्येक गोष्टात एनर्जी. मी जे बोलते मी एनर्जी ट्रान्सफर करते बिकॉज साऊंड ऑल्सो हॅज एनर्जी. आता कसं साऊंड आहे, तुम्हाला जर घंटा नाद असेल तर तुम्हाला बरं वाटतं, यु विल फाइंड की ते व्हायब्रेशन्स यु नो हलकं वाटायला लागतं. वाय? बिकॉज त्याचा नादच असं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी अशी आहे की ज्याच्याने हेवी फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आहेत ते विघटन होतात.
म्हणजे तुम्ही म्हणता ना मंदिरात गेलं की तुम्हाला शांत का वाटतं, तसं घंटानाद आरती झाल्यावर का बरं वाटतं, कारण आरतीने जे ज्वलंत जे अग्नी देवता जागृत होती त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि आपली जे दूषित ऊर्जाची आपण फ्रिक्वेन्सी घेऊन ते सगळी साफ होते आणि सो तिथून आल्यावर आपल्याला काही काळ बरं वाटतं. सी एव्हरीथिंग आय फील, मला जे अनुभव आहे लाईफमध्ये मला असं वाटतं की दुसऱ्यांच्या ओंधळीने किती दिवस पाणी पिणं, आपल्याला आपली गोष्ट आपल्या लाईफमध्ये आपण काय जगायला लागलोय काय करायला लागलोय वी शुड नो एनिथिंग. मला आश्चर्य वाटतं की बऱ्याच वेळेला लोक वास्तुशास्त्राकडे जाऊन मला वास्तू बांधायची आणि तुम्ही सांगा. आय फील की बेस्ट आहे की एक बेसिक प्राणी किलिंग कोर्सचा कोर्स आणि एक फेंगशुईचा कोर्स केला की आपल्याला कळतं की आपण कुठल्या बाजूला दार ठेवलं पाहिजे, कुठल्या बाजूला खिडकी, कुठला रंग लावला पाहिजे, कुठल्या दिशेने झोपलं, एव्हरीथिंग इज एक्सप्लेन. पण आपल्याला इतकी सवय पडली की तुम्ही म्हणा आम्ही करतो. आय फील इट्स हाय टाईम. आता तुम्हाला लक्षात येत असेल की तुमची लाईफ तुम्ही जर काळजी घेतलेली असेल तर तुम्ही टिकता अँड दॅट्स इट. सो एनी वॉक ऑफ लाईफ, एनी वॉक ऑफ लाईफ ग्रँडमास्टर चौकॉक्सनी प्रत्येक गोष्टीसाठी त्यानं वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत. तुम्हाला बरं नाही, तुम्हाला नीट राहायचं बेसिक तरी समजून घ्या, त्याच्यात तुम्हाला खूप येतं. आजकाल तर ऑनलाईन सेल्फ हिलिंगचा कोर्स सुरू झालाय ह्या पॅन्डेमिकमुळे आणि त्याच्यातून मी आता ज्यांना मी ट्रेन केलेलं आहे ऑनलाईनमध्ये मी पाहिलंय की स्वतःच स्वतः हील करू लागले, स्वतःच स्वतः तिबेतियन राईट्स म्हणून एक फार पॉवरफुल एक्सरसाइज शिकवलं जातं ज्याच्याने तुमची तब्येत अशी यु नो युथफुलनेस तुमचं टिकून राहत. तर अशा अनेक गोष्टी यु नो ही हॅज रिसर्च आणि हजार वेळेला रिसर्च करून एखादा व्यक्ती आपल्याला एक पुस्तक दाखवतो देतो आणि पद्धत सांगतो. तर आय थिंक इट इज हाय टाइम वी शुड डू, इनफॅक्ट वी शुड गिव्ह इट एज अ गिफ्ट बिकॉज यू केअर. तर हे कमिंग बॅक टू इट की आता जे आपण बघितलं की आणखीन कशा कशाने आपण हे स्ट्रेस घालू शकू, एक मी आता म्हणलं अर्पण करून, दुसरं घरात दिवा लावा आणि जे आपण म्हणत होतो ना काय संध्याकाळी जे आपण म्हणत होतो आय फॉरगॉट शुभम करोती राईट, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर तो शुभम करोती जे म्हणताय ते इंटेन्शनली म्हणा, फक्त मेकॅनिकली म्हणू नका शुभम करोती कल्याणम असं म्हणू नका, तुम्ही कल्याणम म्हणजे माझ्या घरातलं कल्याण होऊ दे, इंटेन्शन पाहिजे. ते इंटेन्शनसाठी एक साध उपाय सांगते मी की तुम्ही तुमच्या घरात जे आपल्याला मदत करायला येतात मावशी आणि त्यांना साफ करायला सांगितलं टेबल तर ते साफ केलं तर करतात आणि जातात, आपल्याला त्याच्यात डाग दिसत असतात. का बरं ते डाग जात नाही, कारण त्यांचं इंटेन्शन आहे तुम्ही म्हणलात फडकं मारा फडकं मार, तुमचं इंटेन्शन आहे की ते डाग निघायला पाहिजे. तुमच्या आणि त्यांच्या इंटेन्शन मध्ये एका कामासाठी पण फार मोठा फरक असतो. सो युअर इंटेन्शन शुड बी क्लिअर, तुमचं कुठलीही गोष्ट करण्यासाठी इंटेन्शन क्लिअर आहे. जसं आज माझं इंटेन्शन आहे फक्त इथं लेक्चर द्यायचं नाही, एवढ्या फॅमिली जे मॅडमनी मला सांगितलं की हे तुमच्या वेबसाईटवर पण ठेवलं जाणार, तेवढ्या लोकांना उपयोग व्हावा, तेवढ्या लोकांना लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी मिळावी आणि हे माझ्यातर्फे समाजासाठी छोटीशी सर्व्हिस आहे. तर असं आपल्याला क्लॅरिटी असायला पाहिजे की व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम इट. म्हणून जे शुभम करोती तुम्ही म्हणताय तेव्हा प्रत्येक शब्द विचार, समजा पूर्ण पाठ नसेल तरी तुम्हाला त्याच्यात सार माहिती आहे की काय आपल्याला पाहिजे, की हे परमेश्वर माझ्या घरात जी इडापिडा आहे ती सगळी तुझी तुझ्या ती नाश कर, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करताय. सी तुम्ही तयार आहात पण आई तुम्हाला कितीही प्रेम करत असेल तर आईला सांगावं लागतं आई पोळी आहे त्याच्याबरोबर भाजी दे किंवा भाजी आहे त्याच्यासाठी पोळी दे, यू हॅव टू एक्सप्रेस. तसं हे जे देवदूत आपल्या बाजूला ज्याला इंग्लिशमध्ये एंजल्स म्हणतात आणि इंग्लिशचं आपण सगळं सायन्स मॅथ सगळं इंग्लिशमध्ये शिकतो पण इंग्लिश गॉड म्हणलं की लगेच आपल्याला अंगावर काटा येतो, आपलं असं वाटतं की काय तरी हे वेगळं आहे काय खरं आहे का. सो इट इज एनिथिंग, एंजल्स म्हणा देवदूत म्हणा काही म्हणा, आईस्क्रीमला इंग्लिशमध्ये आईस्क्रीमच म्हणावं लागतं, हिलिंगला हिलिंग उपचार म्हणू शकता बट दॅट्स इट. भाषेचं फार हे न करता तुम्हाला अर्थ ती जी एनर्जी ते जे ईश्वराने तयार केलेले ज्या यु नो जे आपण म्हणतो 36 कोटी देव, 36 कोटी देव पण हे आपल्याला आपण भारतीय असून आपण समजून घेतो का की खरंच काय आहे 36 कोटी कुठं आहे कसं आहे. पण हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला कळेल की आई लहानपणी यु नो माझ्या लहानपणी पण आई म्हणायची की असं म्हणू नये की यु नो काय पृथ्वी माता तथास्तू म्हणते असं म्हणू नये, तर आपल्याला वाटायचं कुठं आहे कोण आहे कसं तथास्तू म्हणतं, बट दे आर एंजल्स आपल्या बाजूला
जर आपली फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह असेल, जर आपली फ्रिक्वेन्सी हाय असेल, तर त्या हाय फ्रिक्वेन्सीला हे एंजल्स ह्या देवदूत जे म्हणतात ते अट्रॅक्ट होतात आणि ते आपल्या अवतीभोवती म्हणत असतात आणि फक्त आपण त्यांना रिक्वेस्ट करायचीच वेळ आहे. पण त्यांना असं त्यांना ते कळत नाही की त्यांनी काय करावं. आपण जे सांगितलं रिक्वेस्ट केली की ते करतात, आपण जे सांगितलं ते करतात. म्हणून आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून अन्नाला आपण पूजा करतो, त्याची यु नो वाढ व्हावी म्हणून प्रार्थना करतो अन्नपूर्णा देवीला. हे जे म्हणतो तेच आहे. पण आपल्याला माहित नाही की रोजच्या काळ याच्यात पण आपण म्हणू शकतो. जेव्हा आपल्याला प्रसंग येणार असेल, काही प्रसंग आपल्याला दिसतोय आणि आपण मदत मागितली की जे कुणी इथं आजूबाजूला मला आहे तर मदत कर की मला याच्यापासून दूर ठेव, किंवा माझ्यात हे मला समज येऊ दे की मला हे यातलं अर्थ करू दे. व्हॉट एव्हर हेल्प यू वॉन्ट. आत्ताच्या काळात मी म्हणेल की आपल्याला डिवाईन प्रोटेक्शन पाहिजे, आपल्याला हिलिंग इफेक्ट पाहिजे, आपली तब्येत नीट असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सकाळच्या वेळेला 2 मिनिटाचे 3 वेळा ओम म्हणू शकतो, 3 वेळा ओम म्हणू शकतो. हे हा प्रयोग आपण परत एकदा करू. आता जेव्हा तुम्ही दुसऱ्या एक्सप्रेसचा बॉल घेतला होता असं, आता मे बी यु नो तुमच्यात कुठली भीती असेल तर ती भीती आपण त्याच्यात गोळा करूया. तुमच्या ओंजळीत तुमची भीती, कुठल्याही विषय असलेली भीती, पालीची भीती, पाण्याची भीती, कोरोनाची भीती, कशाची भीती, ते ओंजळीत गोळा करू. आज आपण ओंजळीत गोळा करतोय, पण एकदा हे कळलं तर त्याची असं ओंजळीत गोळा करायची पण गरज नाही पडणार. गोळा केला आणि प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी 3 वेळा ओम म्हणायचं आणि आपला इंटेन्शन असलं पाहिजे की ओम हे त्या भीतीला छेद करून त्याचं विघटन करत, ओम त्या ज्या काही भीती आपण गोळा केलेली आहे त्याचं विघटन करून टाकत. ओके, तुमच्या तुमच्या ठिकाणी 3 वेळा ओम म्हणा, मनातून नाही उच्चारा, जसं मीही उच्चारते. काही प्रमाणात लाईट झालं का बघा, तुमची भीती किती आहे त्याच्यावर. जे आपण उंजळीत गोळा केलं होतं त्याच्यातलं काही कमी भार कमी झाल्यासारखं जाणवत का? येस ऑर नो? येस. ओके ओके, ज्योती इज प्रॉम्प्ट. थँक्यू ज्योती. सो समजा काही जणांना वाटत असेल की नाही तेवढं नाही आहे, तर ते अजून मे बी अजून काही वेळेला तुम्हाला ओम म्हणावं लागेल, किंवा अजून तुम्हाला ते यु नो लॉजिक थिंकिंग की यु नो काही स्केप्टिकल असतो आपण, पटकन ह्या गोष्टी विश्वास करत नाही. दॅट्स इट. मी जे तुम्हाला म्हटलं ना की पहिल्यांदा आपण ह्या गोष्टीवरच एवढं चिकित्सक असतो. आपल्याला वाटतं की आपण फार यु नो सायंटिफिक आहोत, आपण फार गोष्टी विचार करतोय. पण ह्या ज्या मी तुम्हाला सुरुवातीला जे उदाहरणं दिली की पेटीएम असू दे, गुगल असू दे, आपण फार त्याच्यात काय होणार आहे याचा विचार करतो का? आपण जस्ट डू इट मेकॅनिकली अँड लिव्ह. तसंच जर आपण ह्या गोष्टी आपण केले आणि मग याचा सायन्सचा अभ्यास केला नीट की कसं काय होतं नेमकं, मग आपल्याला वेळ आहे पण मग अभ्यास करावा. पण आत्ता सध्याला तर याप्रमाणे यु नो तुम्ही पूर्ण तुमचं घर असं छोटं कल्पना करून तुम्ही यु नो जेव्हा ओवाळताय ते ओवाळताना यु नो विचार करा, इंटेन्शन ठेवा, प्रार्थना करा की माझ्या घरात असलेली जे काही भीतीची ऊर्जा आहे, कोरोनाची असेल किंवा वाद झाला असेल तर जे काही निगेटिव्हिटी एनर्जी आहे ते सगळं पूर्ण डिसइंटिग्रेट होते. आणि मग परत एनर्जी देऊन म्हणा की तो प्रेमाची आनंदाची एकोपाची एनर्जी असते. एम आय क्लिअर? आपण जे वेगवेगळे प्रार्थना यु नो जे काही पूजा करतो त्याच्यात हेच यु नो अर्थ असतो. त्याला जरुरी नाही की फार मंत्राने म्हणलं पाहिजे. ओम हे असं एक नाद आहे, तेवढ्याने सगळ्या गोष्टी होऊन जातात. तुमची प्रार्थनाच्या आधी ओम म्हणा, प्रार्थना करा, त्याच्यानंतर ओम म्हणा. दॅट्स इट. सो आय होप आय एम हेल्पिंग यू विथ सम टिप्स, सम टेक्निक्स की ज्याच्याने यु नो हाऊ यू कॅन हील युअर सेल्फ, तुमचे एनर्जी तुम्ही पॉझिटिव्ह कसं ठेवू शकता. एम आय क्लिअर? येस मॅडम. थँक्यू थँक्यू. सो आय विल शो यू की हे सायन्स काय आहे हे थोडक्यात. आय डोंट नो सर, विल यू टेल मी हाऊ मच टाइम वी हॅव?
20 minutes, ma'am. Okay. So I'll share a small presentation to what it is all about. Yeah. I'll just try to share so that maybe. Sir, I cannot share it. Tumhi te host karta ka please mala? Yes, madam. Thank you. So, you know, by the time I'm sharing you, let me continue talking to you because I don't know when I will get the chance to help you out. Tumhi, tumcha family members na, sagranna tumhi madad karu shakta. And please do it. It's the easiest method. Simple things, right? See, Vijay Sangitla, pranic healing, you know, he sagle je principles hai, principle of self-recovery. And main principle, asha anek principles hai, pan pahile don principle. And he pranic healing che principle nahi hai, barka. He nisarga che principle hai, Grandmaster Chokokso ni, yala aple khub sangle riti, echani life mathe kasa zakta hai ta, hulat sangitla. पहिली गोष्ट आता प्राणिक हिलिंग शिकलं तरच सेल्फ रिकव्हरी होणार आहे असं नाही. समजा तुम्हाला काही कट कट लागलं, चिरलं भाजी करताना वगैरे काही चिरलं, तर काय होतं, तुम्ही त्याला करा काही करू नका तरी ते भरून निघतं, राईट. तुम्ही खूप थकलेला आहात, तुम्ही एक विश्रांती एक झोप घेतली, तुम्ही भरून निघता. कारण बॉडीचं प्रिन्सिपलच आहे ऑफ सेल्फ रिकव्हरी. फिजिकल बॉडी इज केपेबल ऑफ नॉर्मलायझिंग ऑर हिलिंग इट सेल्फ. स्वतः स्वतः हिल करण्याची आपली क्षमताच आहे. ओके. म्हणून तर डॉक्टर म्हणतात की आम्ही सगळे प्रयत्न करतोय शरीर साथ देत नाही. किंवा तरुण असेल म्हणतात त्यांचं शरीर लवकर भरून निघेल बिकॉज दॅट पर्सन हॅज लॉट ऑफ एनर्जी. दुसरं प्रिन्सिपल आहे, प्लीज एक्सक्यूज फॉर द स्पेलिंग मिस्टेक, प्रिन्सिपल ऑफ लाईफ एनर्जी. फॉर फिजिकल लाईफ टू एक्झिस्ट इट मस्ट हॅव एनर्जी. म्हणजे जिवंत राहण्यासाठी त्या पेशीमध्ये कशात पण यु नो एनर्जी असली पाहिजे. म्हणून आपण म्हणतो प्राण आहे किंवा प्राण गेले. हे कुठं असतं, जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की स्पंज भरून बाजूला जर पाणी राहिलं तर तुम्हाला ते व्हाईट दिसत असेल, याचा अर्थ शरीरात एनर्जी नाही का? शरीरात आहे, म्हणून तर त्याच्या अंगात लाईफ आहे, तो जिवंत आहे. हे जीव असं फक्त आत राहत नाही तर हे असं बाहेरपर्यंत असतं, याला म्हणतो ऑरा आपण. इव्हन डॉक्टर्स त्याला बायोप्लाझमिक बॉडी पण म्हणतो. ह्याचा आपण स्वतः GDV कॅमेराने स्वतःचा स्वतः फोटो काढू शकतो. हे किती असलं पाहिजे, मिनिमम 4 ते 5 इंचाचं असलं पाहिजे. आपण आजारी पडायला लागलो की आपण म्हणतो ना काहीतरी कणकण वाटायला लागलं, थोडं लो वाटायला लागलं, म्हणजेच हे एनर्जी बॉडी आपली 2 इंचाची झालेली असते, कमी झालेली असते, राईट. पण जर समजा तुम्ही नीट ह्या टेक्निक्स वापरत असाल, यु नो प्राणिक हिलिंगचे टेक्निक्स किंवा आणखीन कुठले टेक्निक्स जे आहेत ज्याच्याने तुमची एनर्जी बॉडी वाढत असेल, तर तुमची हाच ऑरा 1 मीटरचा होऊ शकतो, 10 मीटरचा पण होऊ शकतो. म्हणून तुम्ही दिवसभर काम तेवढ्याच उत्साहाने करू शकता. कारण ग्रँडमास्टरांचं म्हणणं असं आहे, मॅनिफेस्ट युअर ग्रेटनेस. तुम्ही जे यु नो तुमच्यात जे पोटेन्शियालिटी आहे ते मॅनिफेस्ट करा, ते उपयोगात आला. प्रत्येक क्षण तुमचा बेस्ट असला पाहिजे, तरच आउटपुट टोटल बेस्ट होणार आहे. तुम्ही गळून उद्या करणार असाल, पोस्टपोन करणार असाल, तर आजचा दिवस तर गेलाच. आत्ता तुम्ही जे यु नो करताय त्याच्यात जोर नसेल आणि आजारी असेल तर तेवढं बेस्ट करू शकणार नाही. म्हणून ही एनर्जी बॉडी नेहमी तुमची बेस्ट भरलेली नीट असली पाहिजे. त्याला जर नीट बघितलं आपण तर हा असा ऑरा असतो. याच्यामध्ये हे हेल्थ रेज आपले असे असतात, याच्यातून जसं आपले पोर्स आहेत शरीरात यु नो स्किनमध्ये पोर्स आहेत ज्याच्यातून घाम बाहेर पडतो, तसं हे जे हेल्थ रेज आहेत त्याच्यातून एनर्जी आत बाहेर होत असते. एनर्जी ह्या हेल्थ रेज जे आहे, ऊर्जा किरण जे म्हणतात, त्याच्यातून एनर्जी बाहेर आपली दूषित ऊर्जा बाहेर जात. दूषित का? आम्ही नाही दूषित, तर असं नसतं. कितीही तुम्ही यु नो कुठलंही शुद्ध पाणी प्या, शेवटी बाथरूमला युरिन त्याचं बाय प्रोडक्ट तयार होणारच आहे. तुम्ही कितीही चांगलं जेवा तरीही सकाळी जाऊन ते वेस्ट मटेरियल ते टाकावं लागणार. तसंच एनर्जी देखील कितीही चांगली असेल तर त्याचं बाय प्रोडक्ट असणार आहे वापरलेली ऊर्जा, जी दूषित झालेली असते, लो असते,
ती बाहेर फेकण्यासाठी हे हेल्थ रेज कामाला येतं. आता इथं बघत असाल की हे गुंथा झालेला आहे. कशाने गुंथा झाला? की जे काय त्याला मॅच न होणारे गोष्टी आहेत ते आल्यामुळे एन्टँगल गुंता होत. तुम्ही खूप यु नो केस धुतलात आणि स्वच्छ निघालात आणि वारा येतो, धूळ येते आणि गुंता होत. मग काय होतं की आपण घरी येऊन त्याला परत विंचरतो, त्याची धूळ झालेलं गुंथा काढतो अँड अगेन बॅक वी आर टू द नॉर्मल. तसंच ह्या हेल्थ रेज मध्ये जे काही दूषित, मग काय आहे दूषित, हे काही असू शकतं. कुणीतरी आपल्याला कुचकं बोललं, मनाला लागलं, ती फ्रिक्वेन्सी तिथंच अडक. कुठंतरी कुणीतरी आपण ऐकलं आणि आपल्याला भीती वाटली, झटका बसला, कुणीतरी अचानक वाईट बातमी आली की आपण गडबडून जातो आणि म्हणतो की काय माहित, तेव्हापासून असं सन्न डोकं झालं. काहीतरी आपण यु जाता जाता कुठं तरी पाणीपुरी खाल्ली, काहीतरी खाल्ली, आता नाही लॉकडाऊन मध्ये पण अदरवाईज आपण म्हणतो तिथली पाणीपुरी खाल्ल्यापासून ना काहीतरी गडबडल्यासारखं झालं. सो व्हॉट इज हॅपनिंग की ती एनर्जी आपल्या एनर्जीची जी मॅच होत नाही, दूषित असल्यामुळे त्याचा गुंथा होतो आणि हे सगळं असं राहत. हे आपण लगेच साफ करू शकतो. त्याला किती वेळ लागतो? 15 मिनिट लागत, ओनली 15 मिनिट्स. मुलं शाळेत गेली, शिक्षकांनी काय बोललं, टीचर्स बोलले, मित्र बोलले, काहीतरी आपण आल्यावर बोलतो मुलं, अरे सकाळी इतकं चांगला होतं, आता काय झालं, काहीतरी बोललं. त्याला माहित पण नसतं की त्याच्या ऑरावर परिणाम व्हायला लागला, त्याच्या मनावर परिणाम व्हायला लागला. मग आपण म्हणतो की काही नाही, खा पी झोप, मग एक विश्रांती घेतली किंवा काहीतरी यु नो सिरियल कार्टून बघत बसला की त्याचं त्या विषयावरून लक्ष गेले की परत तो नॉर्मल. पण आपल्या बाबतीत असं होत नाही का? कारण आपण तेच धरून बसलेलं असत. हे जसं आपले ऑर्गन्स आहेत, लिव्हर आहे, हार्ट आहे वगैरे, तसे हे चक्र आहे, एनर्जी सेंटर्स आहेत. जिथं आहेत ते तिथले सगळ्या ऑर्गन्सला ते एनर्जी पुरवठा करतात. हे आपण मी जे म्हणलं की आपण सोडत नाही आणि त्याचे पॅचेस तयार होतात. यु नो राग जर धरला असेल, त्याने ना मला असं म्हणलं होतं, मला आठवते, आय एम ट्राईंग टू शेअर एज फास्ट एज पॉसिबल, पण तरी मागे एक यु नो 75 वर्षाचे गृहस्थ आले आणि ते सांगत होते मला की मी माझ्या मुलीकडे मुंबईला गेलो आणि माझा नातू आता इतकं हिंसक झालाय की माझ्या मुलीला तो मारत असतो, छोटा शाळेत जाणारा, इरिटेट होऊन मारतो. मला कळत नाही, परवा आम्ही त्याला रिक्षातून दुसरीकडे नेत असताना त्याने रिक्षात मला मारलं, माझ्या बायकोला मारलं, छोटा मुलगा 10-12 वर्षाचा. पण ते घाबरून गेले, ते म्हणाले माझी मुलीला किती त्रास होत असेल, तर मग याच्यावर काय प्राणी किलिंग करू शकतो का आपण? तर हो म्हणलं. मग ते म्हणाले की मी काय एक्सपिरियन्स घेऊ शकतो का? मग त्यांनाही सांगितलं ठीक आहे. मग त्यांना विचारलं मी की अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला अजून त्रास होतो त्याचा? तर म्हणा असं काही नाही, आता मी बँकेतून रिटायर झालो, चांगलं लाईफ आहे वगैरे. पण हा म्हणला अजून त्रास होतो की ते 11वीच्या काळातले. ते म्हणाले मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या दिवसाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझ्या प्राध्यापकाने माझ्या जवळ येऊन म्हणाले तू काय इंजिनियर होणार, तुझी ड्रॉइंग बघ कशी आहे. आणि सगळं वर्ग माझ्याकडे बघून हसलं आणि ते मला इतकं मनाला लागलं की यु नो मी इंजिनिअरिंग सोडलं, कॉमर्स घेतलं आणि बँकेत मग जॉब वगैरे करून रिटायर झालं. पण आजही आठवलं की मला ते त्रास होतोय की जे सगळे हसले ते त्या गोष्टीचं. मग 75 इयर्स हे गृहस्थ, मग त्यांना एक सायकोथेरपीची हिलिंग दिली आणि नंतर विचारलं तर ते म्हणाला मला आता तो प्रसंग पण आठवत नाही, इतकं फास्ट इफेक्ट होतं. म्हणजे नेमकं काय केलं मी? जादू केलं नाही, मी फक्त प्रिन्सिपल वापरले. काय केलं की जिथं हे अडकलेली एनर्जी आहे त्या विषयाची ती काढून टाकली. आणि जसं इथं क्लीन अँड डर्टी एनर्जी बॉडी आपण बघूया, असं त्याला क्लीन करून टाक अँड दॅट्स इट. त्यांचं ह्या सगळ्यांचं मी केस पेपर ठेवत असते, पण आज म्हणजे ऑफकोर्स वी आर डुईंग इट ऑनलाईन. तर ही क्लीन एनर्जी बॉडी आपली असणे फार गरजेचं आहे. डर्टी असेल तर आपले जे निर्णय घेतो, जे काय बोलतो, जे काय जगतोय, त्याच्यात सगळं असतं. काय काय असू शकतं? भीती आहे, आपली लबाडीपण आहे, काय वेगवेगळ्या गोष्टी ज्याच्यातून आपण मोठे झालेलो असतो. समजा सोलापूर आहे तर आपल्याला आपलं बोलण्यावरून लोक म्हणत नाही का सोलापूरचे का तुम्ही, आपलं रॅश बोलणं याच्यातून लोक ओळखतात. तर ही एनर्जी कशी आली? अगेन आपण त्याच्यातच डुंबलेलो आहोत, सोलापूरच्या एनर्जीमध्ये.
किंवा कुणी बाहेर गेलं तर म्हणतो मुंबईचं पाणी लागलं वाटतं, म्हणजे काय म्हणत असतो आपण, तिथलं वातावरण असून त्या माणसाच्या वागण्यात फरक आलेला असतो, तिथली एनर्जी त्याच्या एनर्जी बॉडीवर इफेक्ट करते, दॅट्स इट. हे आपल्याला जर कळलं तर वात कमी होतील, कारण जरी हे दूषित ऊर्जा तुम्हाला दिसत असेल तरी ते साफ करता येतो. सो विल सी हे डर्टी एनर्जी बॉडी याच्याने काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. क्लॅरिटी राहत नाही लाईफमध्ये, स्ट्रेस, काळजी, पुढं काय होईल याची भीती, हेल्थ प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम, माझं करत तुझं करत तू असंच बोलला, किंवा वेगवेगळे. आजकाल फक्त पती पत्नी किंवा सासू सुनेमध्ये नाही, यु नो बॉसमध्ये असतं, कलिग्जमध्ये असतं, यु नो आपल्या शेजाऱ्यांबरोबर असतं, अनेक रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला कधी माहितही नसेल की आपली एनर्जी सेंटर, सी जर मला माझ्या किचनमध्ये पाणी व्यवस्थित पाहिजे असेल तर माझी मोटर किती भरते, यु नो किती चालते याचा उपयोग नाही आहे, तिथलं नळ नीट चालताना हे बघायला पाहिजे. तसंच ज्या एनर्जी सेंटर फायनान्सेसला माझ्या अट्रॅक्ट, फायनान्स एनर्जीला अट्रॅक्ट करते, ते माझं एनर्जी सेंटर नीट काम केलं पाहिजे. ते जर नीट काम करत नसेल तर तिथून फ्लोच होणार नाही. आणि आपण म्हणतो ना त्यांनी कितीही करा, किती वर्षापासून ते तसेच आहेत. इनएबिलिटी टू मटेरियलाइज गोल्स. काही लोक यु फार छान प्लॅन करतात, मटेरियलाइजच्या वेळेला होत नाही, कारण परत एनर्जी सेंटर इफेक्ट असत. सो सोल्युशन्स ऑफकोर्स प्राणी किलिंग, मेडिटेशन, डेमॉन्स्ट्रेशन, आपण हे बघितले, एनर्जी बॉडी ऑलरेडी मी डेमॉन्स्ट्रेट केलं. क्लेन्झिंग बघू की हे तुम्ही एक बघत असाल की हे एनर्जी सेंटर कसं आहे, आणि ते साफ झालेलं. आता हे पिक्चर मध्ये दाखवायचं म्हणून इतके झटतात, यु नो एका याच्यात तुम्ही बघत असाल साफ झालेलं, पण हे किती जुनं आहे, किती धरून आहात, स्वभावात किती परिणाम आलेला आहे, तेवढा वेळ लागतो, पण राईट फ्रॉम फर्स्ट हिलिंग त्याचा परिणाम होणारच. एक एक कांद्याचं एक एक पापुद्र निघाल तसं तसं ते सोललं जाणारच. दॅट्स इट. हे काय आहे इथं तुम्ही बघत असाल, ते मिठाचं पाणी आहे. पाण्यात कुठलीही गोष्ट विरघळते आणि मिठाची कॅपॅसिटी आहे की ते जे डर्टी एनर्जी आहे ते डिसइंटिग्रेट करतो. म्हणून आपण काय करतो की कुठलीही मिरची वाळवायची असेल किंवा मासे वाळवायचे असेल तर त्याला मीठ लावतो, लोणचं टिकवायचं असेल तर त्याच्यात मीठ घालतो, कारण मिठात ती प्रॉपर्टी आहे. आणि मग एनर्जी तिथं देतो. एनर्जी कुठून घेतो, जे निसर्गातून अवेलेबल आहे. आणि हेच आपण शिकतो प्राणी किलिंग, की एनर्जी घेऊन तिथं देतो. म्हणून कितीही आजारी असेल तरी एनर्जी बॉडी काय करते, ऍक्च्युली फीड्स फिजिकल बॉडी. मी म्हणलं ना आतलं स्पंज भरून असेल तर पूर्ण भरून. फिजिकल बॉडी इज हेल्दी इफ एनर्जी बॉडी इज क्लीन. जर स्ट्रेस असेल तर आपण कितीही चांगले जेवलो, कितीही चांगले कपडे घातलो तरी यु नो त्याचा परिणाम आपल्या आतल्या ऑर्गन्सवर होणार. खूप दिवस स्ट्रेस चालू कंटिन्यू ठेवला तुमच्या यु नो असेल तर मे बी तुमच्या हार्टवर होईल, हार्टचे प्रॉब्लेम्स असतील, ब्लड प्रेशर असेल, खूप दुःख वगैरे असेल तर डायबिटीज होईल. म्हणजे तुम्ही कुठला इमोशन धरून ठेवलाय त्याच्यावर ते अवलंबून असत. सो इफ ऑरा इज फुल ऑफ स्ट्रेस, सो इलनेस असणारच आहे. सो ही इज ग्रँडमास्टर चॉक ऑक्सी, माय टीचर, मॉडर्न फाउंडर ऑफ प्राणी किलर. ही ते स्वतः केमिकल इंजिनियर होते, सायंटिस्ट होते, फॅमिली मॅन, असं काही नाही की सगळं सोडून यु नो हेच करत होते. ही बिझनेसमॅन होते, मास्टर हिलर, इंटरनॅशनल लेक्चरर, इंटरनॅशनल ऑथर, आणि ह्यांनी प्राणी किलिंग यु नो सगळ्या जगभरात ऑलमोस्ट 150 देशात प्राणी किलिंगचा उपयोग होतो. लाखो लोक तेच पुस्तक तेच कोर्स करून यु नो युजफुल लाइफ उत्तम जगत आहेत. मॅडम एक मिनिट आहे, एक मिनिट आहे का सर? ओके ओके, देन आय वॉन्ट शो ऑल दिस. त्याच्यात कॅन्सर वगैरे न्यूरोसर्जन डॉक्टर्स पण उपयोग केलेले गोष्टी आहेत. सो एनी आस्पेक्ट ऑफ लाईफ यू कॅन, एनी पार्ट ऑफ बॉडी यू कॅन हील, इमोशन्स यू कॅन हील. ओके, तर आता मी हे सगळं न करता वी विल जस्ट कम बॅक, अँड आय डोंट नो हाऊ मच यू हॅव अंडरस्टूड, आय हॅव ट्राईड टू एक्सप्लेन, राईट? ओके,
सो एनी क्वेश्चन्स काही कळलं कॅन वी री आणि कळलं सर कॅन वी री लॉग इन सर कॅन वी री लॉग इन येस मॅडम येस सर एक मॅडम 5 मिनिट्स कॅन वी री लॉग इन या या श्योर श्योर विल जस्ट आई मीन वी विल जस्ट कंप्लीट इट या येस मॅडम कॅन वी स्टॉप कंटिन्यू येस मॅडम येस सो यू नो देन इन सम टोटल मला असं सांगायचंय की आंघोळ जशी आपल्याला गरजेची आहे जसं आपण पंचकर्म करून शरीराला साफ करतो वेगवेगळे तसंच आपल्या प्राणमय कोश आणि मनोमय कोश मनात एखादी गोष्ट राहिली असेल तर ती खोलवर जाते आणि त्याच्या जखमा भरायला कधी कधी काही लोकांना कळत पण नाही की त्यांना काय प्रॉब्लेम ऍक्च्युली त्या स्लाइड्स मध्ये हेच मला पुढे दाखवायचंय की आपल्याला खूप दिवस भीती असेल तर आपल्या लंग्सवर परिणाम होतो खूप राग असेल तर आपल्या यु नो लिव्हरवर परिणाम होतो आपल्याला पित्त होऊ लागतं आपण औषधं घेऊन जेपर्यंत ती एनर्जी आहे त्याच्यातला जो दूषितपणा आहे तो जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत ती क्युअर होत नाही ओके वी जस्ट डोंट ट्रीट वी क्युअर सो इव्हन रिलेशनशिप हे सगळ्या गोष्टीत यु नो लाईफमध्ये सगळ्या गोष्टीत एनर्जी आपण म्हणतो काही आता त्यांच्या दोघात काही राहिलं नाही म्हणजे काय ते प्रेम माया राहिली नाही ती एनर्जी राहिली नाही मग ह्या गोष्टी देखील आपण हील करू शकतो कुठलीही गोष्ट यु नो काही मुलं म्हणतात की मुलं मुली आजकाल खूप आहेत की तुम्ही रिलेशनशिप मध्ये येता एफएस मध्ये येता विसर पडतं अभ्यासाकडे करिअरकडे दुर्लक्ष होतं पण यू कॅन हील दिस ऑल्सो अरे आपल्याला हे कदाचित माहीतच नाही की इव्हन जे चुका झालेले असतात यु नो एखादं एखाद कॉलेजमध्ये एखादं रिलेशनशिप आलेलं असतं आणि मग करिअर मध्ये तो मुलगा किंवा मुलगी बादच होतात तर असं काही नाहीये जसं त्या सरांचं मी म्हटलं की त्यांनी यु नो फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट डे मधलं आपण जे काही त्यांचे आठवणी ते जे जसं आपण हील केले क्लीन केले तसं कुठल्याही गोष्टी आपण क्लीन करू शकतो मला नेहमी असं वाटतं की आपण कुठला सण आला तर आपण पार्लरमध्ये जातो आपण कपडे करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो पण ज्या मन आहे आपलं जी आपली मेंटल बॉडी आहे जे यु नो ज्याच्यात आपण विज्ञानमय कोश आहे ज्याच्यातून यु नो जर ते विस्तार झालं जर ते हेल्दी असेल जर ते क्लीन असेल तर आपण जे यु नो ईश्वर शक्ती जे निसर्ग आहे त्याच्याशी लॉग इन करू शकतो आणि म्हणून मग आपल्याला ज्ञान कळतं इन्फॉर्मेशन नाही ज्ञान की कधी कधी आपल्याला ते लिंक ते फ्रिक्वेन्सी जुळून येणे जसं सायन्समध्ये आपण ते एक्सपेरिमेंट केला होता ना टॉंगचा की आपण ते फ्रिक्वेन्सीचं टॉंग आपण ते व्हायब्रेट केलं आणि भॉ करून आवाज येतो तर हे जे फ्रिक्वेन्सीला मॅच होणं गरजेचं आहे तसं लाईफमध्ये बऱ्याच गोष्टीला चांगल्या गोष्टीला आपण मॅच होणं गरजेचं आहे म्हणून आपली फ्रिक्वेन्सी आपण उत्तम ठेवली पाहिजे कारण आपण प्रेशस आहोत ही लाईफ आपल्यासाठी काल मी जसं सांगितलं की जसं लॅम्बोर्गिनी वगैरे आपल्याला फार महत्वाचे वाटते त्याही पेक्षा आणि ते आपण बेस्ट टिकवलं पाहिजे या आयुष्यात आपल्याला जे नातेवाईक जे मित्रमंडळी जे जॉब हे सगळं डेस्टिंड हे आलेलं आहे त्याच्यात आपण बेस्ट परफॉर्मन्स केलं तर आपल्याला मोठ्या संधी मिळणार आहे पण ते बेस्ट परफॉर्मन्ससाठी आपण आपली ताकद आपली एनर्जी लेवल वाढवली पाहिजे तर हे यु नो हे पॅन्डेमिक असे कदाचित आणखीन काही येतील पण ते त्याच्याने आपण संकुचित न होता आपण यु नो यू शुड नो आपण एवढे हुशार आहोत आपण एज्युकेटेड आहोत आपल्याला कळतं काय करायचं काय नाही करायचं जे कळतंय ते इमिजिएटली केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आपली बुद्धी आपली सद्सद्विवेकबुद्धी आपली हुशारी हे सगळं आपण बेस्ट लेवलला ठेवलं पाहिजे ओके तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पण आहे की प्लीज अपग्रेड युअरसेल्फ हे जे कोर्सेस आहेत इव्हन जे मी मॅडमना काल सांगत होते की न्यूट्रिशन ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आपण एक महिन्याचा यु नो 12 सेशन्स लेक्चर 12 तास घेतो आणि प्लस व्हॉट्सअपवर आपण यु नो हँड होल्डिंग करतो की तुमचं काय चुकतंय काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे कारण पाचव्या आठवड्यात आम्ही तुमच्या स्वतःवर सोडतो की तुम्ही ते आता लाईफस्टाईल म्हणून जगू शकता का आणि ते पाचव्या आठवड्यात तुम्हाला तुमचे रिझल्ट इनफॅक्ट त्याच्या आधी पण दिसू लागतात किती लांबून तुम्ही रिव्हर्स करताय तर असा जो यु नो न्यूट्रिशनचा कोर्स आहे तो जून मध्ये आहे आणि ऑफकोर्स प्राणिक हिलिंगचा सेल्फ हिलिंग ऑनलाईन कोर्स पण आपण आता सेकंड वीक ऑफ जून मध्ये आयोजित केलेला आहे ऑनलाईन
वर्ल्ड प्राणी किलिंग फाउंडेशन तर्फेच असणार. तर माझी रिक्वेस्ट आहे, सजेशन आहे की हे तर जरूर करा. पण मी जे छोटे छोटे तुम्हाला क्लुप्त्या टेक्निक सांगितले ते ग्रँडमास्टर चौकोक्सीनेच आम्हाला सांगितलेले तुम्हाला सांगितले. फक्त करा, रोज करा. जसं आंघोळ करतो तसं मन स्वच्छ करा, शरीर स्वच्छ करा, यु नो एनर्जी बॉडी स्वच्छ करा, लाईफ यु नो तुमचे रिलेशनशिप स्वच्छ करा, तुमचं घर स्वच्छ करा, तुमचं ऑफिस, तुम्ही जे ज्याच्यात तुम्ही मॅक्सिमम तुमचं टाइम तुमच्या ऑफिसमध्ये जातं, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जातं, तर त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ठेवा. तुम्ही ज्या बरोबर ज्यांच्या बरोबर काम करताय त्यांच्याबद्दल इच्छा असू दे नसू दे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सच ठेवा. कारण काय आहे, जे पेराल ते उगवणार. तुम्ही तुमच्याबद्दल ठेवा ठेवला तर ते पण तुमचं न कळत ठेवाच करणार. पण तुम्ही जर यु नो आपुलकी, यु नो मदत, एकमेका बरोबर असणे हे जर ठेवाल तर त्यांच्याकडून पण तेच येईल. तर प्लीज लोक काय म्हणतात याच्याकडे जाऊ नका. स्वतःला अपग्रेड करा, स्वतःची यु नो इंटेलिजन्सचा अपग्रेड पॉलिश करणं. जसं आपण दिवाळीत कपडे घेतो तसं या ब्रेनला पण अपग्रेड करा, यु नो तर सॉफ्टवेअर चालेल, हार्डवेअर चालेल तुमचं स्वतःचं. माझी शुभेच्छा की हे तुम्ही करावं आणि आय होप तुमची लाईफ, तुमच्या फॅमिलीची सगळे सेफ असाल, डिवाईनली प्रोटेक्टेड असाल. आणि जेव्हा सगळं यु नो परत लॉकडाऊन आणि लाईफ नॉर्मलाइज होईल, फिजिकली आपण भेटू आणि यु नो पुढे असंच काहीतरी वेगवेगळे विषयावर आपण चर्चा करू, समजून घेऊयात लाईफ. थँक्यू अगेन मॅडम अँड थँक्यू एव्हरी वन फॉर बेअरिंग विथ मी द एक्स्ट्रा टाइम ऑल्सो. काही प्रश्न असतील तर 2 मिनिटात तुम्ही विचारू शकता. Yeah, madam, thank you so much. It was really refreshing with all those small techniques which you have told us. I think we'll come back with lot of energy and we'll really meet you once. I think all the faculty also has the same feeling. We are not satisfied with online. As soon as things normalize, we'll really be in touch. Here, madam. Bola, sir. Vidyarthyansathi pan ghevu mhanla. मी सजेस्ट करेन की त्यांच्या पालकांसाठी पण घ्या. कारण आजकाल यु नो पालकांचं माझ्या काळात जे आम्हाला जे शिकवलं, आमचे सगळ्यांचे कॅल्सिफाईड विचार की मुलं मोठी झाली की असंच वागलं पाहिजे, आम्ही जसं वागलो तसंच वागलं पाहिजे. आणि तसं नाही वागलं की दुरावा व्हायला लागलाय आणि तो असमाधान यु नो प्रत्येक कुटुंबात असं यु नो फार किचकीच अशी जी आहे, खुश नाही आहे. तर हे सगळं आपण दूर करूयात. तर मॅडम तुम्ही परवानगी दिलात आणि यु नो इफ यू गिव्ह अस अपॉर्च्युनिटी वी विल टॉक टू द पेरेंट्स अँड विल यु नो त्यांना आपण ह्याच्यातून बाहेर काढू आणि आनंदी रिलेशनशिप, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांची पण प्रगती होईल, समाजाची होईल. आणि आपण जे काही आपल्याला यु नो ईश्वराने आणि आपल्या गुरुंनी नॉमिनेट केलंय, सो वी विल ऑल्सो डू आर बेस्ट. शुअर मॅडम, शुअर. थँक्यू सो मच, इट वॉज वंडरफुल सेशन. As madam, we have done some activities for energy conservation. It was really a very nice experience for us. And we also learned some techniques to relieve stress and heal our mind. Madam also explained the importance of pranic healing for healthy life. So we all will definitely try to follow these things in our life. Thank you so much, madam. And now with the due permission of our organizers, I would like to declare the session is over. Have a great day ahead. Thank you so much. Thank you. Bye. Take care. God bless.